कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा कसं वाटलं गिफ्ट बाबा? सगळ्यात भारी गिफ्ट आहे है ना, आणि तू द बेस्ट बाबा आहेस. नाही, तू सगळ्यात बेस्टेस्ट गर्ल आहेस. ए बेस्टेस्ट असं काही नसतं रे. अरे असतं रे, आमची मुलगी बेस्टेस्ट असते रे. हो का? हो. मग हे गिफ्ट नुसतंच बेस्ट आहे. म्हणजे तुला बेस्टेस्ट गिफ्ट मिळणार आहे का? दिलंय कोणीतरी ऑलरेडी? नाही, तूच देणार आहेस. अरे काय चाललंय तुझं? ते आशीर्वाद. अगं बोल, काय आशीर्वाद पाहिजे बोल. सांगते, मला ना खूप सारे गिफ्ट्स मिळू देत, मला खूप फिरायला मिळू दे, सेम टू सेम तुझ्यासारखं होता येऊ दे, इकॉनॉमिक्सच्या मॅम पेपर इझी चेक करू दे. आणि हा, तुझं पत्र मला लवकरात लवकर मिळू दे. अरे काय बघतोयस, आशीर्वाद दे. अशीच आनंदात राहा. ह्यातच सगळं आशीर्वाद दिलास ना बाबा. म्हणजे काय, मी तुझाच बाबा आहे, शेवटचा आशीर्वाद दिलाच नाहीये तुला. पत्र तुझं तुला शोधायचंय का यार बाबा? कितीही वेळ लागला तरी आणि कितीही लाडात आलीस तरी. ओके, मी बघेन माझं. ओके, तू फोन कर पटकन, फोटो काढूया. फोटो. तू कूल बन ना, यो कर यो. अरे मी योच आहे, यो. लवली, काय हॅशटॅग देणार आहेस तुला? बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट्स. शिशी नाही नाही फालतू. हॅशटॅग किसी की नजर ना लगे, भारी आहे की नाही? शी काहीतरी काय, किसी की नजर ना लगे वगैरे काय? तू त्या मावशी बरोबर राहत जाऊ नको, सांगतोय. चल पत्र शोध नालायक. गुड मॉर्निंग, कॉन्ग्रेच्युलेशन्स गाइज. कॉंग्रॅट्स. खर तर हे आपल्या सगळ्यांचं यश आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक्स. आज तर टेंडर आपल्यालाच मिळणार होत, कारण सरांचा आज लकी डे आहे, त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आज. हो सर. हो, येस येस येस. सो हे आपलं पहिलं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, त्यामुळे आपण जोरदार पॉझिटिव्ह एनर्जीने काम करायला सुरुवात करूया. काय कमॉन. ओके गाइस, गेट बॅक. सर किती वर्षांची झाली सर्वरी? 16. सॉरी. काय हे गिफ्ट आहे सर्वरीसाठी? अरे थँक्यू सो मच. सी, मला माहिती आहे की संध्याकाळी जी बर्थडे पार्टी आहे, मला कोणी इन्व्हाइट नाही करणार आहे, पण ऍटलीस्ट माझा बर्थडे गिफ्ट तरी बर्थडे गर्ल पर्यंत पोहोचवा. अरे यार, ती पार्टी ते बच्चे लोक मॅनेज करतात, माझा काही संबंध नाही त्यात. अरे हो, इतका का सिरियस होतोयस? मी तर गंमत केली. तुला एक खरं सांगू, म्हणजे मला माहितीये की शर्वरीची आई नाहीये, सो मला असं वाटत काही गोष्टींची मी काळजी घ्यायला हवी, बस म्हणून हे गिफ्ट आणि हे सगळं. नाही नाही, काहीच गरज नाहीये, तिची आई नसली तरी बाबा आहे ना, बाबा असं काही काळजी घेतो.
अच्छा ठीक आहे, तू आधी हे बघ, तुला आवडेल. सोन्याचं हे? हो, म्हणजे काय, याची काहीच गरज नव्हती अगं, ती असलं काही घालत नाही एकतर. आनंद तुला काहीच नाही कळत. अरे ह्या वयामध्ये सगळं बदलत, नवीन गोष्टींचं अट्रॅक्शन वाटत, छान दिसाव असं वाटत, नटाव असं वाटत. 16 वर्षाची झाली आता शर्वरी. मॅडम, काच फुटणं अशुभ असत ना? नाही नाही, आरसा फुटणं अशुभ असत, काच फुटणं शुभच असत. यू डोंट वरी आनंद. ही शुभ अशुभ असल्या फालतू गोष्टींवरती चर्चा बंद करून आपण कामावर कॉन्सन्ट्रेट करूया का प्लीज? तू आवडते. होय प्लीज. पोरगी 16 वर्षांची झाली, नाटक सांभाळायला पाहिजे ना. नाही नाही, हे सगळं योगायोगाने घडतंय. नाही, मी ते नाव चुकूनही उच्चारणार नाही. त्याचा आणि माझा संबंध संपलाय. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.